हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्स ऍप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो थोडाफार आपण ओपन इंटरेस्ट बद्दल डिस्कस करणार आहोत की ओपन इंटरेस्ट बेसिसवर आपण कशा ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो. सो मोस्ट ऑफ द जणांना माहिती असेल की व्हॉट इज ओपन इंटरेस्ट आणि कन्सेप्ट सगळ्यांच्या क्लिअर असतात. पण जर मी एखादा ट्रेड सेटअप बघायला गेलो किंवा जर कोणता एखादा डेटा पण बघायला गेलो, सो तिकडे कुठेतरी आपण थोडा पाठी राहतो त्या गोष्टीमध्ये की कन्सेप्ट माहिती पण मला त्याबद्दल ट्रेड कसं करायचं ते नाही माहिती, राईट? सो आज थोडा बेसिक्स मध्ये जाऊन ज्याला ओपन इंटरेस्ट नसेल माहित त्यासाठी पण एक चांगली व्हिडिओ आहे, कारण डिटेल मध्ये आपण ओपन इंटरेस्ट बघणार आहोत. त्यानंतर ओपन इंटरेस्ट जर अनवाइंड होतंय, जर ऍड होतंय, तर त्याचं लॉजिक काय होतं? जर दोन्ही साईड ऍड होते तर त्याचं लॉजिक काय होतं, राईट? जर मला एखादा ब्रेकआउट आयडेंटिफाय करायचं किंवा एखादा ब्रेकडाऊन आयडेंटिफाय करायचं तर मला काय बघावं लागतं, तर अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ओपन इंटरेस्टच्या रिलेटेड. तर ते आपण बघणार आहोत आणि डेफिनेटली त्याला इंट्राडे आणि पोझिशन बेसिस ते आपण कसं युज करतो ते आपण बघू. ओके, सो जास्त वेळ आणि क्विकली आपण सुरू करूया. जास्त वेळ आपण इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट केला तर कन्सेप्ट थोडी मोठी आहे, सो त्यामुळे जास्त बोर नाही करायचं मला तुम्हाला. ओके, सो लेट स्टार्ट विथ दी कन्सेप्ट. एक दोनच मिनिटं जर तुम्हाला स्क्रीन शेअर करतो त्यांना. सो लेट्स अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द ओपन इंटरेस्ट. पहिला आपण ओपन इंटरेस्ट काय आहे ते समजून घेऊया. सो ओपन इंटरेस्ट जे आहे ना, व्हॉट इज ओपन इंटरेस्ट? ओपन इंटरेस्ट इज अ नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ठीक आहे, बिटवीन बायर अँड सेलर. ओके, सो एक शॉर्ट मध्ये लिहितो, नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट between buyer and the seller. Okay, so what is open interest? Number of open contracts between buyer and the seller. Okay, so let's for example, if a buyer आहे आणि इकडे एक seller आहे, आणि इथे मी open interest. Okay, so let's see, एक buyer आला आणि एक सेलर आला, सो दोघांचा जो ओपन इंटरेस्ट झाला तो किती झाला? एक ओपन इंटरेस्ट. ओके, सो जेव्हा पण आपल्याला ओपन इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा असतो तेव्हा आपल्याला एक बायर आणि एक सेलर लागतो. ओके, विदाउट सेलर विदाउट बायर ओपन इंटरेस्ट नाही क्रिएट होणार, ऑफकोर्स, कारण तिकडे डीलच नाही ना. जर बायर असेल आणि समोर सेलर नसेल तर डेफिनेटली तिकडे माझी काही डीलच नाही होणार, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कोणता ओपन होणारच नाही. सेम लॉजिक गोज टू दी दिस वन एज वेल. ठीक आहे, सो एक ओपन इंटरेस्ट झाला. आता लेट सी, इकडे जो आहे ना, ह्या सरळला वाटलं की ठीक आहे खूप चांगल्या प्रमाणात प्रॉफिट बुक झालं आहे, किंवा मी काय करतो मला कॉन्ट्रॅक्ट बंद काढून टाकायचं. सो काय करणार, कॉन्ट्रॅक्ट क्लोज करणार, मग इथे काय झालं? झिरो. मग कोणाशी कॉन्ट्रॅक्ट ओपन करणार? तर बायर सोबत. तर इथे काय झालं? झिरो ओपन इंटरेस्ट. ओके, सो जेव्हा कॉन्ट्रॅक्ट क्लोज होतात तेव्हा स्पेसिफिकली एक ओपन इंटरेस्ट कमी होता. व्हॉल्यूमचं जर मी बघायला गेलो ना, व्हॉल्यूम याच्यामध्ये वाढतो. ओके, जर कोणाकडे व्हॉल्यूम नसेल माहिती तर आपण व्हॉल्यूम वरती एक व्हिडिओ बनवली आहे, सो व्हॉल्यूम वरची जी व्हिडिओ आहे ती एकदा जाऊन बघा. खूप डिटेल मध्ये आपण डिस्कस केलं आहे व्हॉल्यूम मध्ये, त्यामध्ये. सो व्हॉल्यूम जो आहे ना कधी कमी नाही होत, व्हॉल्यूम इज कंटिन्युअसली वाढत असतो. पण ओपन इंटरेस्ट जो आहे कमी होतो इन द केस ऑफ व्हॉट? इन द केस ऑफ ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट मध्ये. ओके, ठीक आहे, कारण बरेच कन्सेप्ट आहेत, फ्युचर्स कन्सेप्ट आहेत, ऑप्शन ओपन इंटरेस्ट आहेत, राईट? सो थोडाफार आपण फ्युचर्स बद्दल पण बघूया आणि ऑप्शन ओपन इंटरेस्ट बद्दल बघूया आणि ऑप्शन ओपन इंटरेस्ट आपल्याला कसा ट्रॅक करायचं ते. ओके, सो एक सिम्पल ठेवा की नंबर ऑफ बायर अँड सेलर आणि त्यामध्ये जे आउटस्टँडिंग कॉन्ट्रॅक्ट आहेत ते तुमचा ओपन इंटरेस्ट असतो, की किती कॉन्ट्रॅक्ट ओपन आहे. आणि जर ते कॉन्ट्रॅक्ट क्लोज झाले, जर तिकडे सेलरने कॉन्ट्रॅक्ट क्लोज केला बायसोबत किंवा बायने कॉन्ट्रॅक्ट क्लोज केला, तर ओपन इंटरेस्ट जो आहे तो हळूहळू कमी होतो. ओके, सो फर्स्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द फ्युचर्स जो आहे. ओके, दोन्ही कन्सेप्ट कव्हर करणार आहोत आपण इकडे, फ्युचर्स ओपन इंटरेस्ट, ऑप्शन ओपन इंटरेस्ट, आणि बघणार आहोत की ऑप्शन ओपन इंटरेस्ट मध्ये कसं ट्रेड बनायचं. त्यात पण जर थोडाफार फ्युचर्स ओपन इंटरेस्ट आपण बोललं तर कसं ट्रेड बनवायचं आहे. ओके, सो फर्स्ट पॉइंट इज व्हॉट? फ्युचर्स ओपन इंटरेस्ट. ओके, सो व्हॉट इज फ्युचर्स ओपन इंटरेस्ट? फ्युचर ओपन इंटरेस्ट मध्ये आपण दोन गोष्टी बघणार, एक तर किती बायर्स आणि सेलर कॉन्ट्रॅक्ट ऍड होतात तेच फ्युचर्स ओपन इंटरेस्ट असतो,
त्याला आपण कोरिलेट करणार प्राइस सोबत. ओके, सो मी एका साईडला इथे प्राइस घेतो आणि इथे ओपन इंटरेस्ट घेतो आणि इकडे त्याचं नरेशन घेतो. ओके, नाव पहिली केस, पहिली केस काय होणार की प्राइस वरती जाणार आणि ओपन इंटरेस्ट वरती जाणार. ओके, प्राइस वरती चाललंय आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, म्हणजे काय होतं त्याला आपण फ्युचर्स म्हणतो की फ्रेश बाईंग पोझिशन ऍड होतात, की फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन कुठेतरी ऍड करतात. ओके, सो प्राइस आणि ओपन इंटरेस्ट, फ्रेश बाईंग होते त्यामुळे काय होणार ओपन इंटरेस्ट वरती जाते आणि फ्रेश बायर्स आहेत त्यामुळे काय होतं प्राइस वरती चालते. सो त्याला आपण ऍज अ नरेशन काय म्हणतो, लॉंग बिल्टअप. ओके, हा कन्सेप्ट आहे ना लक्षात ठेवा, पुढे आपल्याला युज होणार आहे. सो पुन्हा पुन्हा बघा, जर नसेल समजलं तर पुन्हा पाठी या, 10 सेकंद आपल्याकडे पाठी होईल, राईट? सो पाठी आणि चेक करा की नाही लॉजिक क्लिअर नसेल तर. ओके, सेकंड जे आहे त्याच्यात काय होणार की प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जाते, प्राइस पण खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली जाते. साधारण आपण काय म्हणतो लॉन्ग अनवाइंडिंग. लॉन्ग अनवाइंडिंग इज सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. लॉन्ग अनवाइंडिंग काय आहे, इट्स सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. की ज्यांनी आधी बायरने जर कुठे ट्रेड बनवली असेल आणि तुला फरक असेल, लेट्स सी मी 100 वर एखादा बाय केलाय आणि प्राइस जी गेली 150 वर गेली, सो ऑफकोर्स मला जो 50 रुपयाचा प्रॉफिट आहे तो मी बुक करायला स्टार्ट करणार. सो बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग प्राइस खाली पडते आणि इकडे जो नवीन कॉन्ट्रॅक्ट मी बनवलेला न्यू कॉन्ट्रॅक्ट, तो इथे जाऊन मी स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे ओपन इंटरेस्ट फॉल होते. ओके, सो जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघं खाली पडतात तेव्हा त्याला आपण म्हणतो लॉन्ग अनवाइंडिंग, इट्स सिमिलर लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, त्यानंतर तिसरी जी कन्सेप्ट आहे ती आहे प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, सो त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके, शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट, की फ्रेश सेलर्स कुठे आपल्या पोझिशन्स ऍड करतात. जर फ्रेश सेलर्स आपल्या पोझिशन्स कुठे ऍड करत असेल तर डेफिनेटली प्राइस खाली जाणार, कारण सेलर प्रेशर क्रिएट करतो खालच्या साईडला आणि नवीन ओपन इंटरेस्ट क्रिएट होते, त्यामुळे काय होणार ओपन इंटरेस्ट वरती जाणार. ओके, नवीन सेलर तर त्यामुळे नवीन ओपन इंटरेस्ट म्हणतोय, सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके, आणि लास्ट वन इज फोर्थ थिंग, की प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट खाली चालले, सो त्याला काय म्हणतो आपण शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो शॉर्ट कव्हरिंग ला काय होतं की लेट्स सी, जर मी आधी प्रिव्हियसली शॉर्ट केलं आहे कोणती गोष्ट आणि ती गोष्ट जेव्हा मी शॉर्ट केली आहे तेव्हा काय होणार प्रेशर आहे माझ्या खालच्या साईडला, आता मला तो शॉर्ट कव्हर करायचा आहे किंवा एक खाली खूप पडलाय स्टॉक, आता मला तो प्रॉफिट बुक करायचा आहे, राईट? त्यामुळे काय होणार मी त्याचा प्रेशर काढणार, सो प्रेशर काढल्यामुळे काय होणार प्राइस हळूहळू वरती येणार आणि प्रेशर काढलाय म्हणजे ओपन इंटरेस्ट आपला खाली पडतोय, त्यामुळे ओपन इंटरेस्ट बघा इथे खाली पडतो या केसमध्ये, राईट? सो शॉर्ट कव्हरिंगला काय होतं की प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो, म्हणजे ज्यांनी प्रिव्हियसली शॉर्ट केलं आहे ना ते कुठेतरी आपल्या पोझिशन अनवाइंड करतात, हे आपण इथे समजू शकतो. ओके, सो हा जो ओपन इंटरेस्टचा कन्सेप्ट आहे ना तो आहे फ्युचर्सचा ओपन इंटरेस्टचा कन्सेप्ट, की जर मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट युज केलं तर युजली काय कन्सेप्ट निघते की ऍक्च्युअल फ्युचर्स मध्ये त्या दिवशी काय होते ते आपल्याला समजतं. ओके, आणि ह्याला युजली आपण इंट्राडे मध्ये युज करू शकतो. ह्याच्यासोबत मी एक तुम्हाला ऑप्शन्स ओवायचा कन्सेप्ट सांगतोच आहे, पण एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण एक ऍडिशनल कन्फर्मेशन जेव्हा तुम्हाला पाहिजे असतं विथ दी ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट किंवा कोणत्याही एका इंट्राडे मोमेंटम जर तुम्ही करत असाल किंवा ब्रेकआउट एखादा मिळाला तर ब्रेकआउट मध्ये बघा की तिकडे लॉंग बिल्टअप दिसतोय का किंवा शॉर्ट कव्हरिंग थोडंफार दिसतंय का, किंवा जर एखादा ब्रेकडाऊन तुम्हाला मिळाला खालच्या साईडला तर चेक करा तिकडे शॉर्ट बिल्टअप दिसतंय का किंवा थोडंफार प्रॉफिट बुकिंग मध्ये खाली येते का. सो मेन ऑफ द मेन थिंग तुम्हाला काय बघायचं की ब्रेकआउट जातो लॉंग आणि ब्रेकडाऊन जातो शॉर्ट. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट जरा लक्षात ठेवा. आपण येऊया ह्याच कन्सेप्टवर पुन्हा फॉर दी ऍडिशनल कन्फर्मेशन. आता जो आपण डिस्कस करणार आहोत ना ते आता आपण डिस्कस करणार आहोत ऑप्शन ओवायबद्दल. ओके, ऑप्शन्स ओवाय. ओके, ऑप्शन्स ओवायबद्दल आज आता आपण डिस्कस करू. सो पहिला ऑप्शन जो ओवाय आपण बघतो ना तो आपण बघतो रायटर्स पर्स्पेक्टिव्ह. ओके, त्याला कोणाला नसेल माहिती
रायटर्स पर्स्पेक्टिव्हने आपण ऑप्शन्स उभाय बघतो, राईट? कारण ऑप्शन्स मध्ये जो सर्वात जास्त अमाऊंट किंवा जे मार्जिन जे लागते ते रायटर्सची खूप जास्त लागते. सो रायटर्स पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी असतो आपल्या ऑप्शन्स मध्ये. ओके, आणि युजली जर मी ओपन इंटरेस्ट ओपन दाखवायचं म्हणजे ओपन इंटरेस्ट जनरली कसं असतं की लेट्स सी मी इथे ड्रॉ करतो. ठीक आहे, लेट्स सी ही जी वरची आहे ना, मी इथे कलर मध्ये करतो सो यू विल गेट टू नो द थिंग्स. या ज्या ग्रीन लाईन आहेत त्या आपल्या रेझिस्टन्स लाईन आहेत, आणि थोडं ड्रॉइंग मध्ये खराब आहे सो त्यामुळे थोडं हे ना करू, आणि ज्या रेड लाईन आहेत त्या आपल्या रेझिस्टन्स आहेत. हा सॉरी माय बॅड, सपोर्ट आहे. ना आता इथे आपण दोन कंडिशन बघायचे. ओके, दोन ते तीन कंडिशन आपण इथे बघूया. ओके, सो लेट्स सी पहिली कंडिशन. पहिली कंडिशन काय येते, लेट्स सी जर मला हा जो ग्रीन बार आहे रेजिस्टन्स म्हणजे काय आहे की प्रेशर खाली देणार आहे. सो कॉल रायटर्स काय अँटिसिपेट करतात, रेजिस्टन्स म्हणजे कॉल रायटर्स ना, सो कॉल रायटर्स काय अँटिसिपेट करतात की जेवढा मार्केट खाली असेल किंवा त्या लेवलला असेल तेवढा मला एक बेनिफिट आहे. ओके, सो लेट्स सी पहिल्या ह्याच्यात आपण बघूया की प्राइस जी आहे ती अशी काही मूव्ह करते इथे, आणि इथे त्याने कॉल रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन अजून ऍड करायला सुरुवात करते. तिकडे कॉल रायटर्स अजून प्रेशर बिल्ड करते. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार की प्रेशर खालच्या साईडला बिल्ड व्हायला सुरुवात होणार. सो पहिला केस काय होणार की कॉल रायटर्स ऍड means bearish anticipation. okay, के bearish म्हणता आपण anticipate करू शकतो की स्टॉक जर सपोज रेजिस्टन्स च्या आसपास गेला तरी की रिव्हर्सल चे कुठेतरी चान्स आपल्याला मिळू शकतात. कारण राइटर्स ला पाहिजे की मार्केट जो आहे तो ह्या लेवलच्या खाली पाहिजे, त्यामुळे ते अजून प्रेशर आपले बिल्ड करतात त्या प्राइस ला. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट मी सांगायची म्हणली, लेट सी आता सेकंड सिनेरियो की जिकडे आपण हे बघितलं ना अनवाइंडिंग बघितली किंवा स्पेसिफिकली थोडंफार ऍडिशन बघितली, इकडे नॉट अनवाइंडिंग बघितली आपण ऍडिशन बघितली, तेच सपोज जर कॉल रायटर्स जे आहेत ना ते आपल्यापासून ते अनवाइंड करायला सुरुवात केली म्हणजे तुम्ही प्रेशर काढायला सुरुवात केले, ठीक आहे, तर काय होणार की हा जो रेजिस्टन्स असतो ना तिकडे कुठेतरी सस्टेनेबल बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला फाइंड आउट करता येईल. कारण प्रेशर कमी होतोय, प्रेशर कमी होतोय दॅट मीन्स वॉट की कुठेतरी रायटर्सला मुमेंटमची भीती आहे, त्यामुळे ते आपल्यापासून काढतात. सो सेकंड कंडिशन करणार इफ कॉल रायटर्स अनवाइंडिंग मीन्स अ बुलिश अँटिसिपेशन. ओके, सो जेव्हा जेव्हा कॉल रायटर्स आपल्या पेक्षा अनवाइंड करतात सो दॅट इंडिकेट्स टू द अ बुलिश इंडिकेशन की एक बुलिश मुमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो, कारण प्रेशर देणारे तिकडे थोडेफार कमी आहे. ओके, सेकंड गोष्ट लेट सी ब्राइटनेस कमी करू. ओके, सेकंड गोष्ट काय किंवा दोनच मिनिट मी चार्ज देणार आहे. सो सिम्पली सिम्पल ठेवा या कन्सेप्ट तिकडे तुम्ही की लेट्स फॉर एक्झाम्पल जर मला इथे दिसतंय की कुठेतरी मुमेंटम आहे आणि कुठेतरी मुमेंटम वाढण्याचे चान्सेस जास्त आहे, राईट, सो ते आपण कसं बघू शकतो की कॉल रायटर्स जर आपल्यापासून अनवाइंड करतात. ओके, आता तिसरी, आता सेम लॉजिक जो आपण कॉलला बोलले ना तो पुढचे दिले, सपोज स्टॉक जो आहे तो सपोर्टच्या आसपास ट्रेड करते किंवा एका सपोर्ट लेवलच्या आसपास ट्रेड करते, आणि मला इथे दिसलं की सपोर्ट जो आहे ना तो अजून इथे स्ट्रॉंग होते. ओके, सपोर्ट जो आहे तो अजून कुठेतरी इथे स्ट्रॉंग होते, ऍडिशन होते कंटिन्युअसली. ओके, सो दॅट मीन्स वॉट की कुठेतरी पुट रायटर्सला पाहिजे की मार्केट त्या लेवलच्या वरती असला पाहिजे, राईट,
सो मार्केट जर त्या लेवलच्या वरती असेल तर त्यांना एक बेनिफिट आहे. सो पुट ट्रायटर जेव्हा जेव्हा आपल्या क्वेश्चन ऍड करतात दॅट मीन्स वी आर अँटिसिपेटिंग सम बुलिश मोमेंटम इन दी मार्केट. ओके, सो ते तिसरी गोष्ट आपण लिहूया की पुट रायटर्स ऍड मीन्स वी अँटिसिपेट बुलिश किंवा एक रिव्हर्सल आपण अँटिसिपेट करू शकतो की कॅप प्राइस वगैरे एक रिव्हर्सल येऊ शकते. ओके, आणि लास्ट कंडिशन काय होणार इकडे की लेट्स सी जर पुट रायटर जे आहेत ते आपल्या क्वेश्चन इथे जे आहेत ते अनवाइंड करायला सुरुवात केली की ऑलरेडी जे पुट रायटर्स आहेत ना त्यांनी अजून आपल्या क्वेश्चन इथे अनवाइंड करायला सुरुवात केली म्हणजे क्वेश्चन काढायला सुरुवात केली. ओके, ऍड केल्यावरती काय एक रिव्हर्सल मिळत होता पण ते जर अनवाइंड केलं म्हणजे कुठेतरी जो सपोर्ट आहे त्याच्यावर जो एक सपोर्ट मिळतो बिकॉज ऑफ दी पुट रायटर्स तो कुठेतरी हळूहळू जो आहे ना तो कमी होते. राईट, सो जर सपोर्ट कमी होतोय सो दॅट मीन्स व्हॉट की खालच्या साईडला मुमेंटमला कोणी नाही आहे. सो एक मुमेंटम जी आहे ती खालच्या साईडला येऊ शकतो. राईट, सो फोर्थ लॉजिक काय येणार आपल्या इथे की इफ पुट रायटर्स अनवाइंडिंग we anticipate bearish. Okay, so जे कोण नवीन एकदा स्नॅपशॉट काढत तरी विच इज फाईन काढला तर बेटर होईल कारण ते तुम्हाला लॉजिक समजेल त्या पार्टचं काय आहे. पण जर मी एक सिम्पल सांगायचं म्हणलं तर लॉजिक तेच आहे की लेट्स सी जर मला पुट रायटर्स अनवाइंडिंग दिसली तर व्हॉट आय डू मला एक बॅरिशमेंट मी अँटिसिपेट करू शकतो. ओके ओके, नाव ही जर गोष्ट क्लिअर असेल तर आपण लगेच तुम्ही पुढे जे मला म्हणायचं ते तुम्ही बघू शकता. पण जर नसेल क्लिअर एकदा पाठीतून पुन्हा बघा आणि चेक करा की काय लॉजिक राहिलं किंवा काय नाही बाकी आहे. ओके, सो लेट्स अंडरस्टँड द कन्सेप्ट. ओके, आता जर मी स्टॉक ऑप्शन्स बघायला गेलो किंवा इंडेक्स ऑप्शन्स बघायला गेलो तर इंडेक्स ऑप्शन्स वरती ना मल्टिपल रेझिस्टन्स असतात. आता जे आपण डिस्कस करतो ना ते आपण इंट्राडे साठी डिस्कस करणार आहोत. ओके, की इंट्राडेला कशी मुवमेंट आपण फाइंड आउट करू शकतो. सो युजली काय आपण करतो की सपोज जर स्टॉक काही असा असा मूव्ह करते. ओके, सो आपण काय करणार ह्याला रेझिस्टन्स मार्क करणार आणि ह्या लेवलला सपोर्ट मार्क करतो. सो जसे इथे एक मुवमेंटम आला इथे ब्रेकआउट मिळाला तर आपण एक कॉल बाय करतो आणि लेट से असा जर स्टॉक दिला आणि ब्रेकडाऊन दिला तर इथे आपण पुट बाय करतो. ओके बरोबर, विच इज अ गुड कन्सेप्ट, ही चुकीची कन्सेप्ट नाही आहे. पण युजली जर मी टेक्निकल चार्टवरचा जर रेझिस्टन्स सपोर्ट बघायला गेलो आणि तुम्ही आता जर स्ट्राईक रेट बोलले तर तो आधी जर मी 2014-15 असं बोलले ना टेक्निकल चार्टवर रेजिस्टन्स सपोर्ट मार्क करून ब्रेकआउट खूप सस्टेनेबल ब्रेकआउट द्यायचे कारण प्रत्येकाला नव्हतं माहित की असे काही मोमेंटम येऊ शकतात किंवा जे पॅटर्न क्रिएट होतात मार्केटमध्ये. आता जर मी बघितलं प्रत्येक जण अवेअर आहे प्रत्येक पॅटर्न बद्दल, त्यामुळे ना ब्रेकआउट होतात पण सस्टेन कुठेतरी कमी होतात. राईट, सो एक कुठेतरी ट्रॅक होतो आपण एक फेक ब्रेकआउटची आपल्याला एक फेक ब्रेकआउट मध्ये आपण ट्रॅक होऊ शकतो. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जर मी सांगायचं म्हणलं तर आपण फक्त टेक्निकल चार्ट बेसिस वरती बघतोय पण ऍक्च्युअल तिकडे रेझिस्टन्स वीक होतोय का, जर ब्रेकआउट दिला तर रेझिस्टन्स तिकडे वीक झाला पाहिजे ना, तर कुठेतरी आपल्याला एक सस्टेनेबल मोमेंटम मिळू शकते. राईट, सो आपण काय करायचं जो पण करंट मार्केट प्राइसच्या जवळचे ज्या स्ट्राईक्स आहेत. ओके, लेट सी निफ्टी जो आहे तो 22,000 वर चालते एक्झाम्पल साठी. सो मी काय करणार मी 22,050 22,100 22,150 ह्याच्या मी कॉलच्या स्ट्राईक प्लॉट करणार म्हणजे मला रेझिस्टन्स समजेल त्याच्यामध्ये आणि त्याच्या खाली येऊन काय करणार मी 21,950 21,900 21,850 आणि 21,800 ह्या काय ह्या मी पुढच्या स्ट्राईक प्लॉट करणार म्हणजे सपोर्ट प्लॉट करणार ज्या लेवलच्या आसपास आहे किंवा मला जो कन्सॉलिडेशन दिसतो ना त्या मुवमेंट मध्ये. सो लेट सी जर ह्या गोष्टीमध्ये मला दोन गोष्टी समजले, लेट सी जर कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो असा काही वाढत आहे. ओके, आणि एक एक्झाम्पल एक मिनिट आपण डिटेल मध्ये घेऊया. ओके, सो लेट सी जर इथे मी कॉलची स्ट्राईक प्लॉट करतो आणि इथे पुटची स्ट्राईक. ओके, नाव
लेट्सी कॉलची स्ट्राइक अशी वाढत आहे आणि पुटचा पण स्ट्राइक असा वाढत आहे कुठेतरी. ओके, पुट आपण वेगळ्या कलरमध्ये घेऊया. ओके, पुटची स्ट्राइक अशी वाढत आहे फॉर एन एक्झाम्पल. ओके, नाउ दॅट मीन्स वॉट, आपल्याला समजतं की कॉल रायटर्स जे आहेत ते कंटिन्युअसली आपले क्वेश्चन ऍड करतात, प्लस पुट रायटर्स जे आहेत ते कंटिन्युअसली आपले क्वेश्चन ऍड करतात. ओके, दॅट मीन्स वॉट, की कुठेतरी एक मोमेंटम आहे ज्यात लोकांना पाहिजे की मार्केट या रेंज मध्ये असला पाहिजे, विच इज फाईन. पण जर लेट्स सी पुढे जाऊन जो कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे ना, त्याने असा ड्रॉप दिला इकडे, आणि पुटचा जो ओपन इंटरेस्ट आहे ना, त्याने इकडे जाऊन असं एक डायव्हर्स केला आणि एक वरती मोमेंटम दिली. ओके, इथे काय झालं, डायव्हर्जन झालं. काय समजतंय मला ह्याच्यामध्ये, की कॉलचा ओपन इंटरेस्ट झाला तो वाढत होता, पण अचानक त्याने ड्रॉप दिला आणि पुटचा कंटिन्युअसली वाढत चाललाय. सो ह्याच्यावरून आपण काय अँटिसिपेट करू शकतो, की कॉल रायटर्स मध्ये कुठेतरी फिअर आला मार्केटमध्ये, की त्या आपल्या ओपन इंटरेस्ट काढायला सुरुवात केली, रायटर्स आपल्या क्वेश्चन अनवाइंड करायला सुरुवात झाली, आणि पुट रायटर्स मध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्ह वाटलं की मोमेंटम येऊ शकतो, त्यामुळे आपले क्वेश्चन अजून स्ट्रॉंग करतात सर. सो ह्याच्यात काय लॉजिक म्हणतं, की जर पुट रायटर्स क्वेश्चन वाढतात आणि कॉल अनवाइंडिंग, सो असं काय डायव्हर्जन्स आपल्याला मिळालं, सो दॅट विल बी अ, ते काय आहे, बुलिश कन्फर्मेशन. ओके, की पुट रायटर्स जे आहेत ते आपले क्वेश्चन अनवाइंड ऍड करतात आणि कॉल रायटर्स अनवाइंड करतात. आता पुढे जाऊन असं पण होणार, दुसरी केस काय होणार, की लेट्स सी पुन्हा इथे घेऊया, की कॉल स्ट्राइक आणि पुट. ओके, सो लेट्स सी कॉल रायटर्स जे आहेत ते असे चालले आहेत वरती, आणि पुट रायटर्स जे आहेत ते पण असं ओव्हरऑल वरती मोमेंटम दिसते. ओके, असं वरती दिसते. आता इथे काय झालं, की पुट रायटर जे आहेत ना, त्यांनी काय केलंय, आपल्या क्वेश्चन वाढत होत्या, इकडे त्यांनी अनवाइंडिंग सुरू केली. ओके, आणि कॉलचे जी आहे ना, ती ऍडिशन मला दिसते. ओके, सॉरी, अशी काही ऍडिशन माहिती दिसते. पुट रायटर जे आहे त्यांनी अनवाइंडिंग सुरू केली, आणि कॉल रायटर जे आहे त्यांनी अनवाइंडिंग सुरू केली. ओके, that means what, that will be a bearish confirmation. Okay, ki put writers same strikes agar hum bagal rahe to put writers jante unwind karte hain aur call writers jante apne options add karte hain, that means what, ki call writers ka bhi ki market ka moment ja khareed hai. Okay, so ye je concept hai na, ki apan ata tool varthi baghuya, ata he practically bagal rahe to डिफिकल्ट आहे प्रत्येक गोष्टी. जर मी एक्सेल वर डाउनलोड केला, त्याचा ओपन टेस्ट बघितला, त्याचा प्लॉट केला, तर कोणत्या स्ट्राइक्स बघायला, विच इज डिफिकल्ट, राईट, खूप टाइम इन्व्हेस्ट होणार, किंवा एवढ्या डिटेल मध्ये आपल्याला समजला नाही त्या गोष्टी. ओके, सो एकदा ही कन्सेप्ट पुन्हा बघा, जर नसेल समजलं एकदा पुन्हा बघा, मग टूलवर आपण या मी व्हिडिओ मध्ये पुढे कव्हरेज करते, पण जर नसेल समजलं एकदा पुन्हा गोष्टी बघा. ओके, नाउ लेट्स कम टू द टूल. सो जर मी कॉन्सेप्टच्या होमस्क्रीन वर आलो, तुम्हाला काही अशी स्क्रीन दिसेल, राईट, बरेच इंटरफेस, तुम्हाला या ओव्हरऑल इंटरफेस मध्ये तुम्हाला मार्केट सेंटिमेंट पण समजेल, की निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी कुठे बुलिश आहेत, बेरिश आहेत, कोणते स्टॉक्स बुलिश आहेत, बेरिश आहेत, राईट, ते ओव्हरऑल एक सेंटिमेंट समजून जातं. सो आपल्याला काय करायचंय, लेट्स सी, जर तुम्हाला कोणता जो मी टूल बोलत होतो त्या टूलचं नाव आहे मल्टी स्ट्राईक ओआय, राईट. सो मल्टी स्ट्राईक ओआय जो टूल आहे ना, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला यावं लागणार अनालाइज वर इकडे, आणि सेकंड जो टूल आहे तो मल्टी स्ट्राईक ओआय. ओके, यावर आपण क्लिक करणार. ओके, सो मेजरली जे इंडायसेस आहेत ते तुम्हाला इकडे दिसतील. ओके, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप, ओव्हरऑल तुम्हाला दिसेल, आणि सो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे फ्रिक्वेन्सी आहे, युजली जर मी ओपन इंटरेस्ट बघायला गेलो तर आपण 3 मिनिटचा डिले देतो प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यात 1 सेकंडचा जो स्टँडर्ड डिले आहे, पण इथे तुम्ही 1 मिनिटच्या फ्रिक्वेन्सी मध्ये पण ओपन इंटरेस्ट किती चेंज होते तुम्हाला इकडे बघू शकता. ओके, सो 1 मिनिटचा आहे, ते जर आपण 5 मिनिट पण करू शकतो, ज्याला कोणाला 5 मिनिट मध्ये ट्रेड करायला आवडतं युजली, राईट, सो दे कॅन गो विथ दी 5 मिनिट. 10 मिनिटचा पण तुम्ही इथे बघू शकता, की 10 मिनिटाचा, सो ओव्हरऑल असं एक 30-60-120 मिनिटाचा ओव्हरऑल इकडे रिफ्रेशमेंट ओपन इंटरेस्ट असू शकतो. सो हा जो टूल आहे ना, हा आपण ट्राय करणार की इंट्राडे वर कसा युज करायचा. ओके, सो इंट्राडे साठी आपण काय करणार, लेट्स से मी 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवतो, ह्याच्यासाठी ना हा जो डेटा फिल्टर आहे ना, इथे मी टुडे वर येणार. ओके, आणि इथे जेव्हा मी ऍड वर क्लिक करणार,
लेट्स से मी इथे निफ्टी सिलेक्ट केलंय. ओके हे मी डिलीट करतो हे सगळं एक्सेल. ओके लेट्स से मी निफ्टी सिलेक्ट केलंय, तर निफ्टी मध्ये ना हा ऑलरेडी त्याची एटीएम स्ट्राइक घेतो. सो लेट्स से तुम्हाला एटीएम स्ट्राइकचा 22,750 का कॉल आणि पुट दोन्ही प्लॉट करायचे असतील, तर तुम्ही काय करा इथे बोथ वर सिलेक्ट करा. जर फक्त कॉल सिलेक्ट करायचा असेल तर फक्त कॉल वर सिलेक्ट करा, जर फक्त पुट सिलेक्ट करायचं पुट, आणि दोन्ही प्लॉट घ्यायचा पुट. ओके इथे ऍड होणार, दोन्ही ते ऍड झाले. सो मी एटीएम चा कॉल अँड पुट प्लॉट केला. आता मी काय करणार, थोडं आउट ऑफ द मनी जाणार 850 आसपास, आणि त्याचा कॉल जो आहे तो प्लॉट करतो, आणि इन द मनी येऊन 650 पुट प्लॉट करतो. ओके म्हणजे मी रजिस्टर्स केलं थोडाफार वाचा आणि सपोर्ट घेतला वाचा. ओके सॉरी मी त्या ऍड केलं. आणि मी अप्लाय चेंजेस वरती क्लिक करा. सो जसं मी अप्लाय चेंजेस वरती क्लिक केला ना, हा माझा नवीन लेआउट इथे बनलाय. ओके सो जेव्हा नवीन लेआउट इथे बनतो, इथे युजुअली बघा तुम्हाला काय समजते की जी कलर कोडिंग मध्ये तुम्हाला प्रत्येक ज्या गोष्टी मी प्लॉट करते ते दिसेल. आता सिम्पली ते बघा, जर मी हा डायव्हर्जन बघितला 22,650 पुट आणि 22,750 कॉल. ओके 100 पॉइंटचा जो गॅप आहे, तर बघा डायव्हर्जन मला दिसतोय की मुमेंटम जो आहे ना तो कुठेतरी कॉलच्या साईड पुटच्या साईडने फॉल झाला आहे, की मार्केट जो आहे तो कुठेतरी पुट ट्रॅकर्स जे आहेत त्या स्ट्राईक म्हणजे ते कुठेतरी अनवाइंड करतात आणि कॉलचा जो इंटरेस्ट वाढतो आहे. राईट सो एवढा मोठा डायव्हर्जन्स होता, छोटाच डायव्हर्जन आहे, पण जेव्हा तुम्हाला एक मोठा फॉल मिळणार, राईट एक क्विक फॉल मिळेल, जेव्हा खूप मोठा असा फॉल येईल कॉल पुट मध्ये आणि कॉलचा जेव्हा वाढेल, सो तेव्हा तुम्ही एक अँटिसिपेट करू शकता की एक बॅरिश मोमेंटम तुम्हाला मिळू शकते. आणि सेम लॉजिक जर तुम्ही कॉलचा ओपन इंटरेस्ट ड्रॉप होतोय आणि पुटचा वाढतोय एक मोठ्या ड्रॉप मध्ये, राईट सो तिकडे तुम्ही एक बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करू शकता. राईट सो मल्टिपल गोष्टी तुम्ही इथे प्लॉट करू शकता. आणि इव्हन दो जर तुम्हाला चेंज बघायचं व्हायचा हा चार्ट वाईज आहे, त्याचा चेंज बघायचा चार्ट वाईज, तो चेंज वर क्लिक करा. सो चेंज तुम्हाला मिळून जाईल. ओके चार्ट चेंज वर आलो आणि इथे टेबल व्ह्यू वर येणार. ओके सो ओव्हरऑल जो पण जो पर्सेंटेज वगैरे आहे ना ते सगळं तुम्हाला इथे दिसण्यात येईल. ओके तेच जर लॉजिक तुम्हाला एक स्पेसिफिकली स्टॉक्स वरती बघायचं आहे सो इथे या, आणि स्टॉक्स सॉरी बाकी इंडेक्स वरती बघायचं सो इथे या, आणि बँक निफ्टी सिलेक्ट करा. ओके आणि एक्सपायरी सेम लॉजिक सेम स्टॉक्स वरती काय करते इथे या, आणि अगेन सिलेक्ट द स्टॉक ऑप्शन. ओके जो कोणत्या ट्राय करा की जर लिक्विड स्टॉक असेल तर विच इज वेल अँड गुड, लिक्विड स्टॉक मध्ये खूप चांगल्या ओपन इंटरेस्ट तुम्हाला दिसण्यात येईल आणि थोडा अनालिसिस स्ट्रॉंग होणार. निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी मध्ये जास्त त्रास न होणार कारण लिक्विड इंडेक्स आहेत आपले ते. पण ट्राय करा जर तुम्ही स्टॉक ऑप्शन वर करत तर लिक्विड बघा, लिक्विडिटी कशी चेक करणार आपण. सो आपण येणार टूल्स टूल्स वरती आणि इथे आहे लिक्विडिटी फंड. ओके इकडे या आणि ओके लेट मी रिफ्रेश. सो इथे बघा 5,4,3,2,1 स्टार्स आहे. सो 5 स्टार वर क्लिक करा. सो जे पण हे जे स्टॉक्स आहेत त्यांना 5 स्टार रेटिंग आहे, ते सगळे आपले लिक्विड स्टॉक्स आहेत. ओके सो ट्राय करा 5,4,4 वर पण थोडा अवॉइड करा, इंट्राडे असेल तर विच इज फाईन, पण 4 आणि 5 असेल तर यू कॅन गो विथ दी सिम्पल थिंग. ओके तुम्ही त्या बेसिस वरती जाऊ शकता, तिकडे ट्रेड बनवू शकता. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणली तर ट्राय टू गो विथ दी बुलकॉल नाही, एक कॉल अँड पुट ऑप्शन ट्रेड करायचं बुलकॉल शूट बनवू शकता. पण जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी असेल तर तुम्ही मोठ्या लांबच्या स्ट्राइक्स वर जर तुम्ही एखादा अनालिसिस करताय तर. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जे मी तुम्हाला पहिल्या सांगितलं फ्युचर्स बिल्टअप, लॉन्ग बिल्टअप, शॉर्ट बिल्टअप, जर ते तुम्हाला कम्पेअर करायचं, लेट्स से तुम्हाला एखादा मोमेंटम मिळाला एखाद्या स्टॉक मध्ये की हा स्टॉक मध्ये पुट रायटर्स जे आहेत ते अनवाइंड करतात आणि कॉल रायटर्स जे आहेत ते आपल्या मशीन ऍड करतात, दॅट मीन्स बॅरिश इंडिकेशन आहे. सो इकडे या बिल्टअप स्क्रिप्ट मध्ये आणि त्या स्टॉकचं नाव सर्च करा फक्त इथे. सो जर त्या स्टॉकचं नाव शॉर्ट मध्ये असेल ना तर इकडे तुम्हाला दिसून येतं, दॅट विल बी अ बॅरिश कन्फर्मेशन. सो तुम्ही एक बॅरिश मोमेंटम तिकडे एक बनवू शकता, एक मेजर जर कॉल ऍडिशन दिसली आणि अनवाइंडिंग दिसली पुट मध्ये तर. राईट सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड दिस कन्सेप्ट. सो एकदा ट्राय करा हा कन्सेप्ट आणि मेनली यूज इट ऑन निफ्टी बँक निफ्टी, कारण मल्टिपल स्ट्राइक्स मध्ये अनवाइंडिंग क्विकली जे इंट्राडे मोमेंटम आपल्याला पाहिजे असतात ते आपण त्याच बेसिसवर बघत असतो निफ्टी बँक निफ्टी मध्ये. सो निफ्टी बँक निफ्टी मध्ये युज करा मेनली,
जर काही क्वेरीज किंवा जर काही डाउट असतील तर कमेंट मध्ये विचारा, किंवा जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. जरी प्रीवियस व्हिडिओज असतील बघितल्या तर प्रिव्हियसली जा, बरेच डिटेल्स मध्ये आपण व्हिडिओ बनवले, आयव्हीआर, आयव्हीबी, थीटा वगैरे ओव्हरऑल कन्सेप्ट आपण त्यामध्ये कव्हर केली आहे. ओके ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर टाइम. बाय.